भारत जोडो यात्रा कालच्या विश्रांतीनंतर आज सकाळी थंडीतच जे आहे ते आता पुन्हा एकदा पदयात्रा सुरू झाली आहे. मार्गक्रमण करते आता हिंगोली जंक्शन मार्गक्रमण करते आहे. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी विश्वजीत कदम यांच्या मतदारसंघातून यांच्या जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात जे आहे ते नागरिक सहभागी झाले आहेत. दादा किती माणसं आले तर काय वेगळं पण असणार आहे तुमचं? आदरणीय राहुलजी गांधींनी जी कन्याकुमारीपासून जी जम्मूपर्यंत भारत जोडो यात्रा काढलेली आहे त्याला प्रचंड मोठ्या प्रमाणात उत्साह प्रतिसाद लोकांकडनं मिळतो आहे. महाराष्ट्रातसुद्धा एक लोकांमध्ये त्याचं आकर्षण आहे आणि गेल्या काही दिवसांपासून त्यांनी नांदेडमध्ये छत्रपती शिवरायांना नतमस्तक होऊन या पदयात्रेचं महाराष्ट्रात सुरुवात केलेली आहे. प्रचंड उत्साह आहे आणि मी सांगितलं लोकांना एक उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे. सांगली जिल्ह्यात ही सातत्याने गेल्या 2 महिन्यापासून ह्याची चर्चा जनसामान्यांमध्ये होती. आज सांगली जिल्ह्यातल्या लोकांचा दिवस होता पदयात्रेमध्ये सहभागी होण्याचा आणि एक साधारण कमीत कमी 10,000 लोक या ठिकाणी या पदयात्रेमध्ये मोठ्या संख्येने सहभागी झालेले आहेत. सांगलीकरांच्या वतीनं वेगळं स्वागत राहुल गांधींचं काय केलं जाणार? निश्चित स्वरूपात आम्ही त्या ठिकाणी थोडा पायी चालल्यानंतर एका विशिष्ट टप्प्यावर आम्ही सांगलीचे नागरिक त्यांचं एक स्वागत करत आहोत. एका पारंपरिक पद्धतीनेच करू आम्ही. शाल श्रीफळ फेटा तर देऊच, त्याच्या व्यतिरिक्त काही खास हार आम्ही बनवून आणलेले आहेत त्याच्या पद्धतीने आम्ही त्यांचं स्वागत करू. भारत जोडो यात्रा काढली आहे, प्रतिसाद मिळताना सुद्धा दिसतोय. पुढच्या निवडणुकांमध्ये याचा फायदा होईल काँग्रेस? निश्चितपणे मला असं वाटतं की एक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना नवी ऊर्जा भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून मिळालेली आहे आणि ही ऊर्जा आता ह्या भारत जोडोच्या या यात्रेच्या मार्गापासून हे महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात गावात आणि शहरापर्यंत पोहोचणार आहे. निश्चित हे होते विश्वजीत कदम यांच्या मतदारसंघातून जवळपास 10,000 नागरिक जे ते या ठिकाणी हे घेऊन आणले आहेत. माधव दिपके, एबीपी माझा, हिंगोली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.